बाप्पाकडे साखर घातलं की या राज्य सरकारला, सरकार तर आरक्षण देणारच आहे. पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद रूपी त्यांना सद्बुद्धी द्या आणि विरोधकांनाही द्या. एकजण सोडून सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी बाप्पांना आणि सरकारला द्यावी आणि मराठा समाजाला गोरगरिबांना आरक्षण मिळावं. बाप्पाच्या चरणी साखर घातलं नाही असली झाली तरी बी काही उपयोग नाही होणार, कारण ज्यानं या राज्याचं पालकत्व स्वीकारलं त्या माणसाकडून जर कायदा पायतळी तुडवला जाणार असता आणि समाज कोणचाही असू द्या किंवा समुदाय कोणचाही असू द्या, जनता ही जनता असती, वैचारिक मतभेद असले पाहिजेत, परंतु इतकं जहरी वक्तव्य करणं किंवा जातीय दंगली होतील असं तेढ निर्माण असं बोलणं एका माणसाला एका व्यक्तीला शोभत नाही, कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे एक व्यक्ती म्हणून. अशा माणसानं ज्या पदाचा कायद्याचा गैरवापर करून जातीय तेढ निर्माण करणं, त्यामुळं आता आम्ही असं ठरवलं की त्यांच्यावर बोलायचं पण नाही आणि महत्त्व पण द्यायचं. आमच्या बाजूनं तर सेमच आहे, लोकशाही मार्गानं आंदोलन आम्ही सकाळी पोषण आमरण पोषण करतो, याच्यापेक्षा आणखीन बाजू सक्षम काय असली पाहिजे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही जबाबदारी सरकारची पण आहे, कायदा चालवणाऱ्या मंत्र्यांची पण आहे आणि प्रशासनाची पण आहे. तरीही आम्ही गावोगावात जाऊन जनतेसमोर सांगतो की शांततेत राहा, कोणीही कोणाच्या अंगावर जायचं नाही, यांचं स्वप्न पूर्ण होऊ दे. सरकारचं काम कायद्याचं काम उलट आम्ही करतो आहे, यापेक्षा आणखीन आमची बाजू काय सांभाळली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस जनतेत जाता त्यावेळेस तुम्ही कोराडीची भाषा करता, त्यावेळेस जातीयवादाची भाषा करता, बोर्ड फाडण्याची भाषा करताय, तुमच्या बोलण्याची भाषा की ज्या कायद्याच्या पदावर आपण भटला तो कायदा जर पायदळी तुम्ही तोडवायला लागला तर सर्वसामान्यांनी काय करायचं. नाही नाही संपर्क नाही, परंतु आम्ही शब्द दिलेला आहे त्याचवेळेस समाजानं की 24 डिसेंबरपर्यंत आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, कारण त्यांनी वेळ घेतलेला आहे की मराठा समाजाच्या नोंदी सापडून आम्ही सगळ्यांना आरक्षण देणार, त्यामुळं आम्ही तोपर्यंत डिस्टर्ब करणार नाहीत. मात्र त्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, कारण आम्ही सुद्धा शांततेत आंदोलन ताकदीनं लढवायची आम्ही सुद्धा तयारी केली आणि आम्ही सुद्धा सज्ज आहेत. त्या का समाधानी राहू नये हा माझा या बाप्पाच्या पवित्र दरबारी प्रश्न आहे. समाजाला सुद्धा मला स्वतःला सुद्धा 70 वर्षात आम्हाला ते सुद्धा असून दिलं नाही, किमान आज लेकराला कोणच्याक होईना ते प्रमाणपत्र मिळून त्याच्या आयुष्याची रोजीरोटी त्याला मिळायला लागली, का समाधानी असू नये एक माणूस म्हणून, कारण माणूस की माझ्यातले जिवंत आहे म्हणून का म्हणून आडमोठी भूमिका घ्यायचं म्हणल्याच्यानंतर माणूस म्हणू शकतो काहीच समाधानी नाही मी, पण किमान 70 वर्षात का होणं माझ्या लेकराला ते नव्हतं ते मिळायला लागले. एका पत्रावरती सगळं कुटुंब आलं म्हणजे एकावरती 100 ते 200 जणांना त्याचा फायदा होणार आहे. समाजाचा प्रचंड मोठा आंदोलनाचा विजय झालेला आहे, पण आम्हाला मात्र 24 डिसेंबरला सगळ्यांना पाहिजे. काही जिल्ह्यामध्ये काम कमी आहे कारण मनुष्यबळ कमी पडलं आहे, त्यामुळं नोंदी निघायला अडचणी यायला लागल्या. काही ठिकाणी प्रचंड मनुष्यबळ आहे, त्यामुळं ते मनुष्यबळ जर त्यांनी वाढवलं किंवा आपण जी किट तयारी केली सॉफ्टवेअर तयार केले त्याचा जरी सरकारनं वापर केला, आता कृष्ण पाटील साहेबाला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही त्याचा वापर करा, कारण जर संख्याबळ तुमच्याकडे कमी असेल, मोडी लिपीचा अभ्यास करणारे कमी असतील तर तुमचा त्रास कमी होईल आणि समाजाचंही चांगलं होईल. कारण जे अहमदनगर जिल्ह्यात ते प्रयोग केला तर 3,25,000 नोंदी सापडल्या, जे कोणीतरी बोललं होतं कोणीतरी आम्हाला माहिती ते कोणतरी बोललं होतं की हे डुप्लिकेट हेत नावं हे पेन आणि लिहिले सॉफ्टवेअर सगळं फेकून देते बाजूला. आम्ही त्याचा प्रयोग केला, शासनाने त्याच्यावर प्रयोग करून बघावा आणि इतकं स्पीडनं ते सापडायला लागलं समाजाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं. नाही ते काय म्हणते चालन कसं काय, विचारपूर्वक पहिल्यांदा 3 महिने दिले होते, त्यानंतर 40 दिवस दिले. समाजाचा संयम किती बघणार तुम्ही, किती वेटेज करणार समाजाला. आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबर. तुम्ही शब्द मराठा समाजाला टाकावा आणि मराठा समाजानं प्रमाण म्हणून तुमच्या शब्दाचा मान सन्मान करावा. सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी 3 केला, आमचा संयम किती दिवस. आता भरत्या आल्या आमच्या लेकरांचं पुढं वाटोळं होईल आणि नंतर तुम्ही देणार काही चालणार नाही ना. तुम्हाला जितकं मागायचं तितकं मागा त्याचवेळी सांगितलं होतं, याच्यानंतर मिळणार नाही. त्यांनी सांगितलं 24 डिसेंबरपर्यंत द्या समितीला अखेरची मुदत, पण ती आम्ही त्याच नोंदीचा अहवाल बनवतो आणि कायदा पारित करायला आधार लागतो, आता आधार घेऊन आम्ही कायदा पारित करतो आणि मराठा समाजाला आरक्षण सरसकट मराठ्यांना देतो. प्रश्न सुटला आता वेळ देण्याचा प्रश्न कुठे, तेच तर बोलतच नाहीत पण कुणीच बोलत नाही. आमच्या वाट्याला चांगलं दिवस कहो आलेच नाही, सगळे असलेच भेटलेत आम्हाला. आमचे तरी कोणच्या धडाची पंचया पक्षाचं असलं तरी तसलंच आहे, हे जर धडाचे असते तर आम्हाला गोरगरीब लेकरांना कशाला आवटाव करायला लागला असता, एवढी सुनामी मराठ्यांची कशाला आली असती. हे जर एकत्र आले 2 घंटे आरक्षण मिळेल मराठा, कारण ते हक्काचं आहे, दादागिरीनं घ्यायचं नाही आहे. 2 घंट्यात याचा अर्थ दादागिरीनं नाही मिळवायचे, हक्काचं आहे. 70 वर्षापासून लपून ठेवलं होतं, यांच्याच बुडाखाली देव होतं, फक्त बाहेर काढायचं होतं.
ते बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांना उठाव करायला लागला. त्यामुळे ते घ्यायचं नाही, हे आले तर 2 घंटेसुद्धा लागणार नाही. एकदाही मी, कारण मी प्रामाणिक आणि संस्कृती पाळणारा पोरगा आहे, मी चांगल्या व्यक्तीवरती जोपर्यंत माणूस होतो तोपर्यंत कधीच स्वतःहून त्यांच्या प्रामाणिकपणाला, त्यांच्या इमानदारीला ठेस पोहोचत असं बोलत नाही. मी एकदाही बोललो नाही. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे म्हणून आपण सुरुवात केली आहे. आधी आपण केलेली नाही. आणि सभा घेतल्यात हे तर मान्यच आहे, ते म्हणतात घेतल्यातच, पण सगळ्या शांततेत येत आम्ही आमच्या समाजाचा आशीर्वाद घ्यायला लोकशाहीत जायचं नाही का, हा प्रश्न. तुम्ही एकदाच गेले तर सगळी काडी लावून आली सगळ्या दुनियात. असं तर मी केलं नाही, जाळपोळ आम्ही नाही केली. तुमचा तिसरा प्रश्न होता जाळपोळीचा, त्यांचंच हॉटेल जाळले आणि त्यांचेच पाहुणे निघाले जाळणारे आणि आरोप मराठ्यावर टाकले. राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला पुरावे दिलेत आम्ही FIR सर, तुमचेच पाहुणे तुमचंच हॉटेल जाळणार आणि तुम्ही आमच्यावर नाव घालणार. काय कायदा चालवता तुम्ही, काय त्या पदाचा गैरवापर करायला लागला तुम्ही, सरकारला अडचणीत आणायला लागला, तुम्ही स्वतः डॅमेज करायला लागला. उगत तुम्ही बाकीच्यांनाही, बाकीच्याचा तुमचा विषारी विचार देऊन तुम्ही राज्यात अशांतता पसरू नये, जाती जाती दंगली निर्माण होतात असं करू नये. मराठ्यांकडून होणार नाही, मराठे शांत राहणार, आम्ही शांततेचं आंदोलन करणार. पण 24 डिसेंबरला आम्ही आरक्षण मिळवणार, याच्यावर मात्र आम्ही ठरवू.